उधर मी धनंजय मुंडे साहेबाने सकाळी भेटलो, त्याच्या बंगल्यातून बाहेर जातो का नाही की मले पोलीस ठाण्यात जबरदस्ती अटक केलं, 3 घंटे मले मरीन ड्राईव्ह इथं अटक ठेवलं, त्याच्यानंतर मले सोडण्यात आलं. म्हणजे कष्टकारानं केलं काय गुन्हा, काय केलं हे जर समजा तुम्हाला असं एवढं जर वाटते तर हे कर्जमाफी जर तिथंच झाली असती तर मी इथपर्यंत आलोच नसतो मुंबईलो. एवढे रुपये खर्च करून उभं राहून जर समजा ट्रेननं उभं राहून जर आलो, मला जर कर्ज माफ झाली असती, मला जेवढं सर्टिफिकेट आहे एवढं जर माफ झालं असतं तर मी इथपर्यंत आलोच नसतो. असे अनेक शेतकरी आहेत की ज्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन, ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन मध्ये आपला अर्ज देऊन, अर्ज दिल्यानंतर त्यांचं नाव कर्जमाफीच्या यादीत येऊन, यादीत आल्यानंतर सुद्धा या ठिकाणी बँकेकडून त्यांच्या मोबाईलवर मेसेज आल्यानंतर सुद्धा त्यांना कर्जमाफी मिळाली नाही, म्हणजे ही कर्जमाफी पूर्णपणानं फसवी आहे. हे पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये 4th क्रमांकाच्या प्रश्नाच्या आधारे उघडं पडलेलं आहे. हे सरकार फसवं आहे हे पुन्हा